महाराष्ट्रात सोमवारी 20 तारखेला मतदानाचा 5वा आणि शेवटचा टप्पा पार पडतोय. या टप्प्यात मुंबई, ठाणे, पालघर, नाशिकसह 13 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होते. यातील 4 ते 5 मतदारसंघाचा अपवाद वगळता अन्यत्र भाजप आणि शिंदे गटाचा चांगलाच कस लागला आहे. आधीचे 4 टप्पे महायुतीला चांगले जड गेलेत, मात्र मोदींचा रोड शो, सभांचा धडाका यातून महायुतीनं 5व्या टप्प्यात आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबईतील होर्डिंग प्रकरण, नाशकात कांदा प्रश्नावरून मोदींच्या सभेत झालेली घोषणाबाजी यातून एक नकारात्मक वातावरण तयार झालेलं दिसतंय. सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यावर स्वार होऊन सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग फुंकलंय. त्यामुळे 5व्या टप्प्यातही महायुतीचे 3-13 वाजण्याची शक्यता आहे. काय आहे या मतदारसंघामधील स्थिती आणि महायुतीला कोणत्या जागा जड जात आहेत याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजमाडी, बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. मुंबईतील 6 जागांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या 13 जागांसाठी सोमवारी मतदान होत आहे. यातील जवळपास सर्वच जागांवर चुरशीची लढत होते. धुळे लोकसभा मतदारसंघ धुळे आणि नाशिक या 2 मतदारसंघात विभागला आहे. येथून भाजपाच्या डॉक्टर सुभाष भामरे यांना काँग्रेस नेत्या डॉक्टर शोभा बच्चाव यांनी कडवे आव्हान दिले. वंचितच्या उमेदवाराचा अर्ज येथून अवैध ठरला आहे, तर MIM ने आपला उमेदवार उभा केलेला नाही. डॉक्टर बच्चाव यांच्यासाठी ही बाब महत्त्वाची ठरते. धुळे आणि मालेगाव हे मुस्लिम बहुल भाग आहे. धुळे ग्रामीणमध्येही काँग्रेसचा आमदार आहे, त्यामुळे डॉक्टर बच्चाव यांना तिन्ही ठिकाणाहून चांगले मताधिक्य मिळू शकतं. शिंदखेडा आणि बागलांमध्ये भाजपाचे आमदार आहे, तर मालेगाव बाह्यमध्ये शिंदेसेनेचा आमदार आहे. या जागा भामरे यांच्याकरिता अनुकूल असतील. भामरे यांच्याबद्दल पक्षात आणि पक्षाबाहेर नाराजी आहे, त्याचा त्यांना फटका बसू शकतो. तर बाहेरचा उमेदवार म्हणून प्रारंभी बच्चाव यांना झालेला विरोध त्यांना मारक ठरू शकेल. दुसरीकडे माजी आमदार अनिल गोटे यांनीही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसनेही हा आपला गड पुन्हा काबीज करण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावले, त्यामुळे डॉक्टर बच्चाव यांना निवडणूक जिंकण्याची संधी चालून आली. नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात कांद्याचा प्रश्न चांगलाच गाजतोय. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही कांदा प्रश्नाच्या दाहकतेची झळ सहन करावी लागली. मोदींच्या सभेत कांदा प्रश्नावरून करण्यात आलेल्या घोषणाबाजी, त्याला जय श्रीराम असं मोदींनी दिलेले उत्तर, यातून सत्ताधाऱ्यांबद्दलची निगेटिव्हिटी आणखीन वाढली. दिंडोरीत भाजपाने पुन्हा केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे निवडणूक लढवत आहेत. कागदावर महायुतीचे वर्चस्व असले तरी भगरेंनी भारती पवार यांच्या पुढे मोठे आव्हान उभे केले. पवार यांना एकीकडे पक्षात अंतर्गत नाराजीला सामोरे जावे लागतंय, तर दुसरीकडे कांद्यामुळे लोकांच्या नाराजीचाही सामना करावा लागतोय. राष्ट्रवादी अजितदादा गटाचीही त्यांना मदत मिळताना दिसत नाही. भगरे यांचा प्रचार मात्र जोरात सुरू दिसतोय. नरहरी झिरवळ यांच्यापासून ते दादा गटाच्या अनेक नेत्या कार्यकर्त्यांनी भगरेंमागे ताकद लावली. माकपच्या JP गावित यांनी माघार घेतल्यानेही भगरे यांना दिलासा मिळाला आहे, तर भारती पवार यांचा मार्ग खडतर बनलाय. नाशकातही राजाभाऊ वाजे यांचं वारं दिसतंय, त्यामुळे शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांची कसोटी लागली. गोडसेंबद्दलची नाराजी आणि कांदा प्रश्न या दोन्ही बाबी वाजेंसाठी सहाय्यभूत ठरू शकते. पालघरमध्ये सेनेच्या भारती कांबळी, भाजपाचे हेमंत सावरा आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांच्यात तिरंगी लढत होते. खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपात प्रवेश केला आहे, तर हितेंद्र ठाकूर यांनीही आपल्या पक्षाचा उमेदवार दिला आहे. त्याचा फायदा भाजपाला अधिक होण्याची शक्यता वर्तवली जाते. दुसरीकडे भारती कांबळी आणि राजेश पाटील हेही चांगली लढत देताना दिसत आहेत. मुस्लिम, ख्रिस्ती मतांसह मराठी मते कुणामागे एकवटतात यातून विजयी उमेदवार ठरेल असंही बोललं जातंय. भिवंडीत महायुतीचे कपिल पाटील आणि महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे यांच्यात प्रमुख लढत होते, मात्र MIM बरोबरच वंचित पुरस्कृत उमेदवारी येथून निवडणूक लढवतोय. ते किती मते घेतात यावरही बऱ्याच गोष्टी ठरतील. पाटील आणि आमदार कथोरे यांच्यातील वाद फडणवीस यांनी मिटवलाय, पण बाळ्या मामा म्हात्रे हेही तोडीस तोड आहेत. आगरी समाजातून त्यांनाही मोठा पाठिंबा आहे.
सर्वसमावेशक उमेदवार ही प्रतिमा आणि सर्वांना मदत करण्याचा स्वभाव यामुळे बाळामामांनी पाटलांच्या नाकात दम आणला. ठाण्यात राजन विचारे विरुद्ध नरेश मस्के आणि कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर राणे यांच्यातील लढत ही लक्षवेधक असेल. विचारेंपुढे मस्केंचा कस लागेल तर शिंदेंपुढं दरेकर कसे आव्हान उभे करतात हे पाहावं लागेल. उत्तर मुंबई भाजपाला सर्वाधिक अनुकूल आहे. येथे भाजपाच्या पियुष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील उमेदवार आहेत. ही लढत वगळता अन्य 5 जागांवर भाजपा शिंदेसेनेला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. उत्तर पश्चिम मुंबईत ठाकरे सेनेच्या अमोल किर्तीकरांविरोधातील लढत शिंदेसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांनी सोडल्यात जमाय. दक्षिण मध्य मुंबईत शिंदेसेनेचे राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरे सेनेचे अनिल देसाई यांच्यात चुरस आहे. मात्र शेवाळे मागे पडत आहेत. दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांची जागा सेफ मानली जाते. यामिनी जाधव यांना सावंत यांच्यापुढे आव्हान निर्माण करता आलेली नाहीत. ईशान्य मुंबईत मराठी गुजराती वाद पुन्हा उफाळला. काटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांना गमवावे लागलेले प्राण त्यानंतर याच भागात मोदींचा झालेला रोड शो याने वातावरण तापले. त्यामुळे ठाकरे सेनेच्या संजय दीना पाटील यांच्या विरोधात लढताना भाजपाचे मीर कोटेचा अडचणीत सापडले. उत्तर मध्य मुंबईत भाजपाचे उज्ज्वल निकम आणि आमदार वर्षा गायकवाड यांच्यातील लढत ही टफ चालली. तिथे पण निकम यांच्यासाठी निवडणूक सोपी नसेल. हे पाहता या 13 जागांवरचा पेपर भाजपासाठी चांगलाच हार्ड ठरतो. यातील 8 ते 9 जागा महाविकास आघाडीसाठी पॉझिटिव्ह वाटत आहेत, तर महायुतीला 4 ते 5 जागांवरच संधी असल्याचे विश्लेषण केलं जात आहे. पण प्रत्यक्षात काय होणार हे निकालाच्या दिवशी कळणारच आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही आमचा व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.